नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र मित्र रंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये अगदी सहजगत्या आपण विमान प्रवास करतो, अर्थातच आपल्या सुरक्षेची कुणीतरी काळजी घेणारं असतं, त्यामुळे आपण निर्धास्त असतो. पण कल्पना करा की त्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणीतरी एक चेहरा असेल, कोणीतरी एक व्यक्तिमत्व असेल की त्याच्यावरती केवढी मोठी जबाबदारी असेल. म्हणजे आपण अगदी एअरपोर्टवर एंटर करण्यापासून ते विमानात बसेपर्यंत प्रत्येक गोष्टीची अगदी बारीक सारीक काळजी घेऊन सगळ्या सुरक्षिततेची शहानिशा करून मगच आपल्याला विमानात प्रवास मिळतो. तर ह्या सुरक्षिततेच्या मागचा जो चेहरा आहे त्याला आज आपण भेटणार आहोत. NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड. मुंबईवरचा ज्यावेळी आतंकवादी हल्ला झाला त्यानंतर आपल्याला NSG ही संज्ञा परिचित झाली. तर अशा ह्या NSG एलाइट फोर्सचा एक भाग असणाऱ्या टफ व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. आता पोलिसांच्या वर्दीमागे, त्यांच्या कडक शिस्तीमागे, चेहऱ्यामागे एक माणूस असतो, एक माणुसकीचं त्याच्यातनं दर्शन होत असत. तर अशा एका अतिशय वेगळ्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या आणि IPS हे बिरुद अतिशय अभिमानाने मिरवणाऱ्या एका नुमवीय मित्राबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. तर त्याचं नाव आहे प्रमोद फळणीकर. प्रमोद फळणीकर ॲडिशनल डायरेक्टर जनरल CISF दिल्ली. प्रमोद फळणीकर हे आपल्या भारतातल्या सर्व डोमेस्टिक एअरपोर्टच्या सिक्युरिटीज पाहणारे चीफ आहेत. आणि मी जे मगाशी म्हटलं की ह्या आपल्या सुरक्षिततेमागचा चेहरा जो आहे, आपली सुरक्षिततेची काळजी घेणारा जो माणूस आहे तो आपला नुमवीय आहे. आणि मला अतिशय अभिमान आहे की आज आपण प्रमोद बरोबर गप्पा मारणार आहोत. प्रमोद नमस्कार. नुमवीयांतर्फे मित्ररंगमध्ये तुझे खूप खूप स्वागत. धन्यवाद धन्यवाद प्रमोद जी. नमस्कार 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 सर्व नुमवीय मित्रांच्या तर्फे आपल्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाला, एक अतिशय उच्च पदावरती कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आम्हाला आज मुलाखत घ्यायला मिळतीये. फार आनंद वाटतोय आम्हाला. तर आता गप्पांची सुरुवात करताना मला असं विचारायचं की हे IPS अधिकारी तुम्ही जे झालात ते लहानपणापासून बघितलेलं स्वप्न होतं? नाही, मला म्हणजे लहानपणापासून बघितलेलं स्वप्न नव्हतं. म्हणजे मला स्वतःला सुद्धा या वेगवेगळ्या जी करिअर्स असतात सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये किंवा असं याच्या बद्दल माहीत नव्हती. आणि मी ग्रॅज्युएट होईपर्यंत, इनफॅक्ट त्याच्या नंतर सुद्धा बरेच एक दोन वर्षापर्यंत मला याची काही कल्पना नव्हती. तर असं काही म्हणता येणार नाही की मला लहानपणापासून स्वप्न होतं. पण एक जो एक दृष्टिकोन किंवा पर्स्पेक्टिव्ह जो तयार होत गेला, एस्पेशली ग्रॅज्युएशनच्या वेळे आणि त्याच्यानंतर, तो असा होता की ज्याच्यातनं मला काहीतरी ग्रासरूट लेवलवर, जे जमिनी क्षेत्राशी जुडलेल्या लेवलवर काम करायलाच जास्ती आनंद वाटणार होता, हे मला क्लिअर झालं. बर, त्यामुळे त्या अर्थाने बघितलं तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा एक पर्स्पेक्टिव्ह माझा होता. नाही पण प्रमोदजी, मी तुम्हाला असं विचारेन की IPS होण्याचं जरी त्यावेळेला सुरुवातीला ठरवलेलं नव्हतं, तरी त्या प्रवासाला एक दिशा मिळणं आवश्यक होत, तर ती दिशा कशी मिळाली? मी बऱ्यापैकी कन्फ्युज होतो आणि एक्झॅक्टली काय करायचं माझं मला सुद्धा माहित नव्हतं. पण झालं कसं की एक नुमवीचा फार मोठा
फायदा किंवा न्यूमोवीचा एक प्रभाव की वाचन माझं पहिल्यापासून होतं आणि हे पुणे मराठी ग्रंथालय शासकीय विभागीय ग्रंथालय आणि न्यूमोवीची ग्रंथालय याच्यातनं मी वाचत खूप गेलो. दॅट वॉज वन वन व्हेरी बिग थिंग विच हॅज इम्पॅक्टेड मी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. दुसरं मित्र माझे खूप जवळचे तेव्हा जे न्यूमोवीचे होते ते अजून सुद्धा तसे राहिले. ते या वाचनामधनं जी माझी एक आणि मराठी साहित्य खूप समृद्ध आहे म्हणजे मी बाकी इथे विशेष करून हिंदी साहित्याचं सुद्धा बघितलं हिंदी सुद्धा समृद्ध आहे पण मराठीत जितकं चारही बाजूनी तुम्हाला जीवनाचा प्रत्यय देणारं जे लिखाण आहे ते खूपच श्रेष्ठ दर्जाचं आहे. त्याच्यामुळे हा माझा अप्रोच डेव्हलप झाला होता आणि मी जसं म्हणलं तसं मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा MBA करत असताना सुद्धा मी क्लिअर नव्हतो पण एक गोष्ट मी MBA करताना मला अशी जाणवली की जे माझ्यामध्ये ज्या कमी होत्या किंवा काही ज्या माझ्या विकनेसेस होते मला तर ते मी मला एक म्हणजे हे कधीतरी आयुष्यात व्हायला लागतं म्हणजे ते कसं झालं का झालं मी सांगू शकणार नाही बट इट हॅपन्ड विथ मी की आमच्या इथे IMDR मध्ये प्रोफेसर भुपटकर म्हणून होते आणि माझ्या एकंदरीत विचारातल्या क्लॅरिटीच्या बाबतीत किंवा एक कॉम्प्लेक्स विचार करण्याची शक्ती किंवा एक ॲबिलिटी येण्याची जी माझी प्रोसेस झाली तर प्रोफेसर भुपटकरांच्या आधीचा माझा फेज आणि नंतरचा फेज कॅन बी क्लिअर कट त्यांच्या डिस्टिंग्विश केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे मी त्या 2 वर्षात खूप गोष्टीत पार्टिसिपेट केलं पब्लिक स्पीकिंग वाचन ऍडव्हर्टायझिंग कॉम्पिटिशन जी काय कॉम्पिटिशन होत्या केस स्टडीज कॉम्पिटिशन माझ्यामध्ये दॅट वॉज अन इम्पॉर्टंट पिरियड ज्याच्यात की मला एक माझी जी एक सामाजिक कार्याविषयी किंवा एक एकंदरीत आजूबाजूच्या गोष्टींविषयी जी माझी माझा एक जो दृष्टिकोन डेव्हलप झाला होता त्या दृष्टिकोनाला एका सिस्टीम्समध्ये बसण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला. दॅट इज वन थिंग. सेकंडली त्या वेळीच ऍक्च्युली एक अहमदनगरमध्ये अनिल कुमार लखिना म्हणून कलेक्टर होते आणि त्यांनी लखिना पॅटर्न म्हणजे त्यांनी विदाऊट ऍक्च्युली हॅव्हिंग अ लॉट ऑफ फायनान्शियल एड ऑर एनिथिंग एनी इनपुट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऍज सच त्यांनी ऍट हिज लेवल ही हॅड इन्स्टिट्यूटेड a lot of reforms which had transformed the entire working of the collector. Barabar. Sir, tyacha aadharavar within IMDR we had conducted a study jo ki Ahmednagar ani Pune collectorate cha ek comparative study hota ki he reforms kelyanantar whether there has been increased or enhanced public satisfaction ani ji ardhanna vel lagnyachi ji prakriya ahe ki ardhanna जो हे होतो विलंब होतो किंवा डिले होतो त्याच्यामध्ये सुधार झाला की नाही अशा प्रकारचे आमचा तो अभ्यास होता आणि त्या अभ्यासाच्या दरम्यान मला जास्ती या गोष्टीची जाण आली म्हणजे मी बऱ्याच मोठा होईपर्यंत मला सिव्हिल सर्व्हिसेसच्या विषयी कल्पना पण नव्हती आणि माझं तसं काही ध्येय पण नव्हतं. पण मग जसं तुम्ही ग्रॅज्युएट झालात मग तुम्ही काय नोकरी वगैरे केलीत का काय? नाही लगेच नाही नोकरी केली. मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी एक BSc अप्लाइड पण केलं त्याच्यानंतर MBA पण केलं आणि ह्याच्या दरम्यान मी कंबाईन डिफेन्स सर्व्हिसच्या ह्याच्यात अप्लाय होऊन पास होऊन एक नेव्हल एव्हिएशनच्या एका SSB जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यासाठी सुद्धा गेलेलो होतो. तर या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणजे माझा एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला असं मी आता म्हणू शकेन विच वॉज नॉट डेअर वेन आय ऍक्च्युली ग्रॅज्युएटेड. एक गोष्ट मला जाणवली आणि जी मी आता माझ्या सगळ्या आयुष्यात एक महत्वाचा एक मला एक दृष्टिकोन देणारी ठरली मी आतापर्यंत 30-32 वर्ष ती माझ्या डोक्यात आहे ती म्हणजे पोलीस किंवा ऍडमिनिस्ट्रेशन यांना आउट ऑफ द वे मदत करता येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही कायदा असेल ते तुम्हाला जीवनातल्या सगळ्या सिच्युएशन नाही सांगत. तुम्हाला स्वतःच्या तत्वांच्या आधारावर किंवा जे एक भारतीय घटनेचं एक ते घटनेची जी एक चौकट आहे त्या चौकटीतल्या व्हॅल्यूज साठी तुम्ही करताय की नाही काम हे तुम्हाला स्वतःला ठरवावं लागतं.
तुम्हाला एक कोणी येऊन सांगणार नाही आणि तुम्हाला या निर्णय स्वतःचे स्वतःच घ्यावे लागतील जे जे की द डिसिजन विच आर इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. आणि कायदा तुम्हाला कधीही चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यापासून थांबवत नाही. देर आर वेज टू डू थिंग्स इफ यू हॅव अ सर्टन सर्टन प्रिन्सिपल इन माइंड. इफ तुम्हाला कोणाला मदत करायची असेल, ऍज लॉंग एज यू डोंट हॅव अ रॉंगफुल इंटेन्शन, तुम्हाला स्वतःला काही फायद्याचं इंटेन्शन नसेल किंवा दुसऱ्याला चुकीनी हार्म करण्याचं इंटेन्शन नसेल, तर कायद्यामध्ये 50 मार्ग असतात ज्याच्यात तुम्ही हे काढू शकतात, मार्ग काढू शकतात. या सगळ्या गोष्टींमुळे एक अप्रोच तयार झाला असं आपण म्हणू शकतो. प्रमोद, मला असं विचारायचं आहे की कायदा आणि पोलीस यांच्या म्हणजे पोलिसांच्या मध्यस्थीनी अशा प्रकारचा जर काही हस्तक्षेप झाला तर तो कायद्याला मान्य असतो असं म्हणायला जागा आहे. हो निश्चित, कायद्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करू नये किंवा पोलिसांनी लगेच प्रत्येक गोष्टीत केस रजिस्टर करावी असं कुठेही म्हटलेलं नाहीये. तुमचे स्वतःच विवेक, स्वतःचा एक न्यायबुद्धी आणि लोकांना मदत करण्याची तुमची तळमळ असेल तर तुम्ही तुमच्या पोझिशनचा वापर करून बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकता. सगळ्याच गोष्टी कायद्याचा वापर करून किंवा सगळ्याच गोष्टी FIR करून होतात असं नाही. तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही ऍज पोलीस ऑफिसर तुम्ही काम करता, ऍज SP किंवा ऍज DIG, ऍज IG, कोणी, तुमचा एक प्रभाव असतो आणि त्या प्रभावाचा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही म्हणलात की मी FIR करणार, लोकांना अटक करणार, तर माझ्या मते तो अप्रोच योग्य नाही. प्रमोद, IPS अधिकारी झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा होता? IPS अधिकारी झाल्यानंतर जो माझा पुढचा प्रवास होता तो मला मध्य प्रदेश कॅडर मिळालं. म्हणजे पहिलं नॅशनल पोलीस अकॅडमी मध्ये ट्रेनिंग होतं 2 वर्षाचं, मध्य प्रदेश कॅडर अलॉट झालं होतं. तो खरगोन म्हणून डिस्ट्रिक्ट होता, त्याच्यात मी ASP होतो. खरगोन धुळ्याला लागून जिल्हा आहे आणि त्याच्यात मी ASP अंडर ट्रेनिंग होतो. त्याच्यात मी वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो, म्हणजे तिथे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज म्हणून पण काम करावं लागतं. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये ज्याला हेडमोरीर म्हणतात किंवा हवालदाराचं ते काम असतं की तो जनरल डायरी लिहितो, आणि ही सगळी कामं खूप महत्वाची असतात. जनरल डायरी कशी लिहिली जाते, हे कसं लिहिलं जातं, तो एक प्रशिक्षण माझं तिथे झालं. त्याच्यानंतर परत दुसरा फेज झाला आणि मग मी बिलासपूरमध्ये माझं पोस्टिंग झालं होतं. बिलासपूर जे आता छत्तीसगडमध्ये, मला नेहमी सांगणं आहे की तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये येतात त्याच्या आधी तुम्ही जे असतं तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टींविषयी राग असतो, तुम्हाला काहीतरी चांगलं करून दाखवायचं असतं, कोणी अन्याय केला तर त्याच्याविषयी तुमचा संताप येतो. आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठं हेच चॅलेंज आहे की तुम्ही तो जो तुमचा आतला संताप आहे किंवा तो तुमचं जे वाईट गोष्टींविषयी तुमचं जी चीड आहे ती तेवढीच जागृत ठेवली पाहिजे. लोकांना मदत करण्याची तुमची जी एक उर्मी असेल ती तेवढीच जागृत ठेवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि मी जेव्हा बिलासपूरमध्ये थोडे दिवस होतो पण बिलासपूरमधनं मी माझी पोस्टिंग झाली जावराला. आणि जावरा हे रतलाम डिस्ट्रिक्टमध्ये ठिकाण आहे आणि जावरा नबाब स्टेट होतं. तर तिथे तिथला सगळा जो एक तिथले एस्टॅब्लिशमेंट आहे इट वॉज लाईक अ सेपरेट डिस्ट्रिक्ट. म्हणजे जावरात SDM आणि SDOP कलेक्टर SP सारखेच काम करतात. तर जावरामध्ये पोस्टिंग झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणजे एक आत्म आलं किंवा काय झालं, मी वेगवेगळ्या लोकांना चर्चेसाठी बोलवलं. पत्रकार, विद्यार्थी नेते, शेतकरी, पॉलिटिकल लीडर्स किंवा अजून जे जे स्टेक होल्डर्स असतील पोलिसांच्या संबंधित, आणि त्यांना मी सांगितलं की भाई मी मध्य प्रदेश मधला नाही, मी आता जावरामध्ये आलेलो आहे आणि मला कळून घ्यायचं की जावरा काय. आणि मी तुम्हाला सांगतो की ही जी एक महत्वाची गोष्ट आहे ती माझ्या आयुष्यात घडली. मला इतके असे चांगले पॉईंट मिळाले म्हणजे लोकांच्या प्रायोरिटीज काय आहेत हे माझ्या दृष्टीने क्लिअर झालं की लोकांना काय पाहिजे. म्हणजे अ लॉट ऑफ पीपल कम विथ देअर ओन आयडियाज विदाउट रिअलायझिंग की लोकांच्या प्रायोरिटीज काय. आणि मला जावरामध्ये खूप जास्ती यश मिळालं. आणि म्हणजे मी जेव्हा मागे वळून पाहतो मला बरं वाटतं की जावरात मी खूप काम करू शकतो. आणि नंतर तो अप्रोच मी कायम तो अप्रोच ठेवला की स्टेक होल्डर्सना त्याच्या वेगवेगळ्या लोकांना जे इन्वॉल्व्ह करून तुम्ही ऍक्सेसिबल राहिलात, बोलत राहिलात लोकांचे, तर ते एक फार महत्वाची गोष्ट असते पोलीस ऑफिसरसाठी किंवा कुठल्याही पब्लिक सर्व्हंटसाठी. बरोबर. तर प्रमोद, ह्या वर्दी मागचा जो माणूस आहे तो तू कायम जपत आलेला आहेस आतापर्यंतच्या करिअरमध्ये, त्याच दृष्टीने
हुसेन टेकडीचा एक प्रसंग होता काहीतरी, तर तो काय प्रसंग आहे? जावरा ऍक्च्युली मंसूरला लागून आहे आणि जावरामध्ये अफीम आणि याचे स्मगलिंग सुद्धा खूप मोठं काम व्हायचं आणि हे तिथं खूप मोठे तिथले स्मगलर होते किंवा यांचं खूप मोठं लिगल काम होतं आणि यांच्या विरुद्ध कोणाची कारवाई करण्याचं डेअरिंग नव्हतं. डेहराण लालला ज्या बाबतीत मला सांगितलं गेलं होतं की तो असा गाडीत बसतो जीप मध्ये आणि बंदूक असते आणि तो त्याच्या गाडीत अफीम असून सुद्धा लोकांचं डेअरिंग होत नाही त्याला कारवाई करणं. त्या डेहराण लालला मी हुसेन टेकडीवर जाऊन पकडला आणि त्याच्या विरुद्ध खूप प्रभावी कारवाई पण केली. तसेच अजून सुद्धा काही स्मगलर्स होते त्यांच्याविषयी आणि पण याच्या बरोबरीने मी लोकांशी सुद्धा जोडलेलो राहिलो. लोकांशी कनेक्ट राहायला पाहिजे. लोकांशी कनेक्ट राहिला पाहिजे. जावरामध्ये साक्षरता मिशनचं तेव्हा साक्षरता मिशन राष्ट्रीय स्तरावर म्हणजे तेव्हा केलं जायचं. तर मी साक्षरता मिशनमध्ये खूप पोलिसांना पण जोडलं म्हणजे आणि ज्या ज्या ठिकाणी पोलिसांच्या विषयी केवळ भीतीच होती किंवा पोलिसांची खूप ऍक्सेस नव्हता त्या घरांमध्ये मी अशा एरियामध्ये ज्याच्या विषयी लोकांना खूप भीती वाटायची त्याच्यात सुद्धा मी सिव्हिल मध्ये सुद्धा रात्री गेलो तरी मला कोणी माझ्यावर हल्ला करणार नाही अशी स्थिती होती. कुठल्या ना कुठल्या अशा सामाजिक कार्यामध्ये पोलिसांनी टू द एक्सटेंट पॉसिबल इन्वॉल्व्ह झालं तर ते फार बरोबर ठरतं. नक्षलचं काय असतं की तुम्ही जेव्हा खूप जास्त ऍक्टिव्ह असतात तेव्हा ते इनऍक्टिव्ह होऊन जातात आणि तुम्ही तेव्हा त्याच्यात दमलात की मग ते तुमच्यावर हल्ला करतात बिकॉज दे हॅव दॅट एलिमेंट ऑफ सरप्राईज विथ देम. सो ऍज आम्हाला ऍक्च्युली वाटत होतं की आम्ही फार पराक्रम केला की आम्ही काही होऊ दिलं नाही ते टू अ सर्टन एक्सटेंट बरोबर होतं. पण त्यांना जेव्हा माहिती होतं की पोलीस खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत तेव्हा ते लो लाईंग असतात म्हणजे ते कुठेतरी लपून गेले असतील किंवा हे करत असतील. सो त्याच्या नंतर त्या एका ह्याच्यामध्ये मी माझा एका ठिकाणी कार्यक्रम होतो आणि मी दुसऱ्या दिवशी जाणार होतो भय्यर म्हणून जागा आहे तिथे. तर त्याच्यात काय झालं माहित नाही पण ड्रायव्हरला माझ्या काय वाटलं त्याने कुठे तो म्हणलं की आज रात कोणी जाईल. तर मी रात्रीच त्या सगळ्या रस्त्यावर गेलो तर रात्री नॅचरली आम्ही घरात आमच्या गाड्या सगळ्या घाटामध्ये ते नोटीस झालं नाही आणि माझा जो पहिला प्लॅन होता त्या प्लॅन प्रमाणे मी मलाजखंड मला आता नाव आठवलं मलाजखंड मध्ये त्या माइन्स होत्या. तर मी समजा बालाघाटून मलाजखंडला दिवसा गेलो असतो तर 100% मी मला वाचण्याचे काही चान्सेस नव्हते कारण का ते घाटामध्ये जे छोटेसे पुलिया असतात ते एका पुलियामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कम्प्लीट खालनं स्टफ केलं होतं एक्सप्लोजिव्हने. पण झालं काय की मी रात्रीच तिथे गेलो असल्यामुळे ते माहीत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी मी येताना जो एक्सप्लोर करणारे होते त्यांना मी दिसलो पण त्यांनी ऍक्च्युली तो उडवून द्यायच्या जस्ट एक सेकंद आधी मी पुढे निघून गेलो. त्यामुळे तो पूल तर उडाला पण आमच्यातल्या कोणाला त्याच्यात इजा झाली नाही. त्याच्यानंतर ऑफकोर्स मग एन्काउंटर वगैरे जे आम्ही जे करायचा प्रयत्न केला पण म्हणजे हे सगळे मिश्र अनुभव बालाघाट मध्ये मला आले. मला जिथे लोकांचा खूप सपोर्ट पण मिळाला ऍट द सेम टाइम नक्षल आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला काही चांगलं यश मिळालं ऍट द सेम टाइम तिथे काही गंभीर प्रसंग पण तिथे झाले. बालाघाटच्या नंतर मी बोस्नियाला गेलो. बोस्निया हे युनायटेड नेशन्सचं मिशन होतं आणि बेसिकली बोस्निया हा ओरिजिनली युगोस्लाव्याचा पार्ट होता. बोस्निया हर्जेगोविना मॉन्टेनिग्रो क्रोएशिया सर्बिया आणि हे सगळे जण हे सगळे ह्याचे पार्ट होते युगोस्लाव्याचे. आणि युगोस्लाव्याचं विघटन झालं मार्शल टिटोच्या मृत्यूनंतर विघटन होऊन ते वेगळे जे प्रांत होते जे एकत्र ठेवले गेले होते ते त्यांच्या त्यांच्या एथनिसिटीच्या किंवा त्यांच्या त्यांच्या सो कॉल्ड नॅशनल आयडेंटिटीच्या आधारावर पण मुख्य रिलिजन हा त्याचा पार्ट होता. कारण काय क्रोएट्स जे होते ते प्रिडॉमिनंटली ऑर्थोडॉक्स सॉरी कॅथोलिक ख्रिश्चन्स होते. सो दे हॅड अन अफिनिटी विथ द लागून दे जर्मनी आणि हे देश होते यांच्याशी त्यांचे अफिनिटी होती. रशियन्स आणि सर्बिया बेसिकली रशियन्सच्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन्स ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रभावाखाली होता. आणि बोस्निया
हरजे गोविंदा हा एक कंबाइंड होता त्याच्यामध्ये मुस्लिम्स पण होते. तर या सगळ्या जे रिलीजियस आधारावर ज्या आयडेंटिटीज होत्या ह्याच्यामुळे एक विघटन होणं चालू झालं होतं. आणि 92 मध्ये सर्बिया सर्बियानी तिथनं जो एथनिक क्लिन्झिंगचा त्यांचा जो बी मिलोशोविच प्रेसिडेंट होते त्यांच्या ज्या त्यांनी कम्प्लीट जो म्हणजे संहार चालू केला तो 92-95 चालला. आणि 95 मध्ये डॅटन अग्रीमेंट झालं. त्या अग्रीमेंटमध्ये तो संहार थांबवण्याची तरतूद होती. आणि त्या डॅटन अग्रीमेंटचं इम्प्लिमेंटेशन पाहण्यासाठी युनायटेड नेशनचे ऑफिसर्स गेले होते. भारतातनं पण ऑफिसर्स गेले होते. त्याच्यात मी पण होतो. त्याच्यानंतर मी जेव्हा परत आलो त्याच्यानंतर मी काही दिवस सागरमध्ये 16th बटालियन आहे स्पेशल आर्म फोर्सची त्याचा मी कमांडंट होतो. आणि काही दिवसात माझं पोस्टिंग झालं बैतूलला. आणि बैतूल नंतर मी SP मनसोर म्हणून पोस्टेड होतो. आणि मनसोर हा खूप एक म्हणजे सगळ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या याच्यामध्ये तर एकदम महत्वाचं ठिकाण येते. कारण का तिथे खूप अफीम ऑफिशियली तिथे अफू लावली जाते. म्हणजे निमोजला अल्कोलाइट फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये मेडिकल रिझन साठी जे अफीमची जरूर पडते त्याच्यासाठी तिथे ती ऑफिशियली म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स त्यांना परमिशन देते की एवढा एवढा एरिया तुम्ही पट्टा म्हणून पट्टा म्हणतात त्याला. तर मनसोर मध्ये सुद्धा मला हा अनुभव म्हणजे तिथे मी खूप नार्कोटिक्सच्या विरुद्ध खूप कारवाई केली. आणि मनसोर कम्युनली भयंकर सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट तेव्हा होता. 1935 साली जेव्हा बाकी ठिकाणी दंगे नसते झाले तेव्हा मनसोर मध्ये दंगा झाला. आणि अफीम स्मगलर्सचा एक नेहमीच एक मोडस ऑपरेंडाय होते की जेव्हा तुम्ही अफीम स्मगलर्सच्या विरुद्ध कारवाई कराल त्याच्यानंतर ते मनसोर मध्ये दंगा घडवून आणायचे. आणि नॅचरली रायॉट्स जे आहे कम्युनल रायॉट जे ऍडमिनिस्ट्रेशन साठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट असते. देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ रायॉट. नॅचरली पोलीस त्याच्यात जास्त गुंतील की आपण आपला माल स्मगल करू शकू. हे नेहमीची त्यांची मोडस ऑपरेंडाय होता. तर मनसोर मध्ये हा एक वेगळा अनुभव. तिथे या अफीमच्या शेतीच्या आणि त्याच्या स्मगलरच्या संबंधात आणि मुख्यतः कम्युनल डिस्टर्बन्सच्या ह्याच्यात मला खूप महत्वाचे अनुभव आले. आणि दे मी तुम्हाला परत म्हणलं की एक तुमचा जर तुम्ही जर विश्वास तुमच्याबद्दल एक क्रिएट केला तर त्याचं एक मी उदाहरण सांगतो की मनसोर ला लागून रतलाम डिस्ट्रिक्ट आहे. तिथे औद्योगिक क्षेत्र जावरा इंडस्ट्रियल एरिया जावरा एक पोलीस स्टेशन आहे. तिथे एक कस्टोडियल डेथ झाली होती. आणि मला कळलं की म्हणजे मला सांगितलं ते SP ने की सर असं असं हो गया वगैरे. तर मी म्हटलं यार ठीक आहे देखते हे लेट मी थिंक की बिकॉज दॅट बॉय वॉज फ्रॉम मनसोर. आणि मनसोर जवळ लदुना म्हणून एक गाव आहे सीतामऊ स्टेट मध्ये. आणि लदुनाला मागच्याच वर्षी मोठा दंगा होण्याची स्थिती होती त्याच्यात. तेव्हा पण मी होतो आणि आम्ही तो होऊन गेला नव्हता. पण हा लदुनाचा मुलगा त्याला अम्ब्युलन्स घेऊन आली लदुनाला. आणि मला आठवते तेव्हा मध्य प्रदेश मध्ये वीज जायची खूप. आम्ही जेव्हा त्याची जेव्हा बॉडी आली होती तेव्हा लदुना म्हणजे मी आणि अजून काय आमचे पोलीस ऑफिसर्स कमी लोक होते. आणि त्या गावामध्ये जसे छपराची घरं असतात कौलारी त्याच्यामध्ये सगळी दाटी वाटेने पोरं म्हणजे अशी काय संताप होता. नॅचरली कस्टोडियल डेथ म्हणजे सगळ्यांना खूपच संताप येतो. सगळेजण म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर आम्ही त्या दिवशी आमचे तुकडे तुकडे होऊ शकले असतो. कारण अंधार झाल्यानंतर काहीच कळत नाही. पण मी म्हणतोय एक मी मनसोर मध्ये एक हे होते तिथे जे धार्मिक नेते होते त्यांना पण मी सांगितलं होतं की तुम्ही तिथे पोचा सो दॅट यू वुड बी एबल टू कन्व्हिन्स पीपल. आणि मला वाईट म्हणजे एवढ्यासाठी वाटलं की रात्री त्याला बरी करण्यासाठी कब्रस्तानामध्ये माझ्या म्हणण्यावरनं ते ऍग्री झाले. आणि मला आठवते कब्रस्तानामध्ये मी कारण का ती बॉडी नंतर जेव्हा ती दिवसा असते तेव्हा अजून जास्ती प्रॉब्लेम होण्याचा हे असतो. कब्रस्तानामध्ये जेव्हा ते खणलं जात होतं आणि त्याला बरी करण्याची हे होती तेव्हा मी उभा होतो बाजूला. आणि माझ्यावर तो
मुलाचे जे वडील होते ते मला येऊन म्हणले की सर मुझे बड़ा खराब लग रहा है। तो मी त्याला म्हटलं की हा बदल बहुत ही खराब, तर त्यांना त्यांना खराब या गोष्टीचं वाटत होतं की मला तिथे रात्रभर उभं राहायला, सो मतलब इट वॉज सो अपोलॉजेटिक, मला मला इतकं वाईट वाटलं की या माणसाचा मुलगा गेलाय। पण सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से की तुम्ही एक जर विश्वास पण तो विश्वास टिकवून धरण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात, म्हणजे इट वुड नॉट कम सो इझिली। सो मला मला असं वाटतं की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच यू मस्ट अर्न युअर लाईफ, की क्रेडिबिलिटी, की हा माणूस खोटं वागणार नाही, हा माणूस फसवणार नाही। माझ्या मते दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट विश्वसनीयता, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच यू अर्न ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम। प्रमोद, एक महत्वाचा प्रसंग आहे धार मधला, जो वसंत पंचमी आणि नमाज हे दोन्ही एकाच दिवशी आलो होतं, कोइन्सिडन्स। That was one very, which you handled very tactfully. तो काय प्रसंग आवडेल धारचा, तो प्रसंग टॅक्टफुली पण, आणि मला मतलब आय हॅड टू फेस अ लॉट ऑफ मतलब प्रॉब्लेम इन द सेन्स की मला माझ्या डोळ्यावर म्हणजे जखम झाली होती। सो तो प्रसंग असा आहे की ऍक्च्युली ही जी भोजशाला आहे ही राजा भोजच्या वेळेला सरस्वती मंदिर म्हणूनच ती बनवली गेली होती। त्याच्यानंतरच्या काळात कमावल मौला जाण्याची सरस्वतीच्या मूर्तीच्या कम्प्लीट त्याला भंग नाही केलं, मूर्ती तशीच होती, पण त्यांनी तिथे दॅट वॉज कन्वर्टेड इन टू अ सॉर्ट ऑफ ज्याच्यात मस्जिद किंवा नमाज अदा करायला अशा ह्याच्यात ते कन्वर्ट झालं, आणि त्याच्या जस्ट गोशालेच्या बाहेरच कमाल मौलानाचं मजार पण आहे त्याचे। बसंत पंचमी शुक्रवारी आली तर काय करणार या बाबतीत कोणी विचार केला नाही। आणि म्हणजे आणि मी जेव्हा डीआयजी होतो तेव्हा शुक्रवारी बसंत पंचमी आली, सो इट वॉज अ व्हेरी सिरियस सिच्युएशन, बिकॉज मुस्लिम सेड की आम्ही नमाज शुक्रवारी आम्ही नमाज तर अदा करणार, हिंदू सेड की वी वुड नॉट, आय मीन वी वुड नॉट ऑब्जेक्ट टू नमाज, पण त्या दिवशी आमचं येण्याचं आम्ही मोठी हे करणार होत पूजा हवन, आणि तिथलं हवनकुंड जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे मी आता बसलो या खोलीपेक्षा मोठं, म्हणजे हवनकुंड भयंकर मोठं हवनकुंड आहे तसं। तर त्या या स्थितीमध्ये जर नाऊ इट 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 ऑलमोस्ट बिकेम अ कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस, कारण की आर्किओलॉजी ऑफ सर्वे ऑफ इंडियानेच म्हटलं होतं की त्याला तुम्ही शुक्रवारी हे करू शकता, सो इफ यू डोंट अलाव द मायनॉरिटीज टू परफॉर्म नमाज ऑन फ्रायडे विच यू युअर सेल्फ हॅड अश्युअर्ड, तर मग दॅट इज दॅट माइट बी कन्स्ट्रूड ऍज अ फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी। म्हणून ते एक टेन्शनचं स्थिती झाली होती, आणि त्या दिवशी सगळा धार कार्यकर्त्यांनी भरलं होतं, आम्ही पण त्याचा एक तोडगा काढायचा प्रयत्न केला होता। अनफॉर्च्युनेटली एक लक्कडपिटा म्हणून ते भोशालेच्या मागची एक गल्ली होती, त्याच्यात त्यांना आम्ही ठरवलं होतं की काही मुस्लिम्सना घेऊन येऊन वर भोशालेच्या वर त्यांना 11 मुसलमानांना नमाज त्यांनी ऐकलं होतं म्हणून आयत्या वेळेस ते त्या सगळ्या ठिकाणी भयंकर रागीट आणि आक्रमक लोकांनी ती तो लक्कडपिटा पण कम्प्लीट घेऊन टाकला, आणि तेव्हा आम्हाला इंटरव्यून करायला लागलो होतं, आणि तेव्हा मला लागलो होतं अजून पण काही लोकांना आमच्या खूप भयंकर जास्ती पण लागलं, पण मला आठवते त्या सगळ्या क्राऊडला आम्ही हे केल्यानंतर जेव्हा आम्ही त्या 11 लोकांना ज्या ठिकाणी आम्ही लपवलं होतं किंवा उभं केलं होतं तिथे मी गेलो तेव्हा तिथल्या आमच्या बाकीच्या गाड्या पण तेवढ्या गायब झाल्या होत्या, आणि मला आठवते की त्यांनी मला हेच विचारलं की सर आप अगर हमारी जान की जिम्मेदारी लेते तब हम आएंगे, आणि मी त्यांना म्हटलं की आप मेरी आंख को देख रहे हो, मतलब मेरे मला तेव्हा असं वाटत होतं की माझा म्हणजे डोळा फुटलाच म्हणून तो, आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे म्हणजे तेव्हा, तर तेव्हा मी म्हटलं की आप मेरी आंख को देख रहे हो फिर भी मैं जब तक आपको नमाज करके आपके घर पे नहीं, क्योंकि तोपर्यंत धार मध्ये कर्फ्यू लागला होता म्हणजे सगळं, कारण की एकदम दंगा टाईप झालो म्हणजे आम्हीच लावला होता, तर मी म्हटलं की मी जब तक आपको घर पे नहीं छोडूंगा मैं हॉस्पिटल नहीं जाऊ, आणि फॉर्च्युनेटली ते सगळं झालं। तो माझ्या मते तो फार महत्वाचा एक प्रसंग झाला, कारण काय तर समजा त्या दिवशी नमाज जर होऊ शकली नसती तर धारमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम किंवा तो अजून सुद्धा जास्ती शहरांमध्ये जास्ती ठिकाणी पसरणारा प्रॉब्लेम होऊ शकला असतो। बरोबर प्रमोद, हे ITBP काय आहे आणि त्याच्यात तुझा रोल काय आहे थोडं एक्सप्लेन करणार? हो हो, मी ITBP म्हणजे मी बेसिकली जसं मी आतापर्यंत मी
वेगवेगळ्या जिल्ह्यातला किंवा माझं डीआयजी इंदोर असतानाचा अनुभव सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर मी मला म्हणजे मी डीआयजी इंदोर असताना सिंहस्थ कुंभमेळाचा सुद्धा मी प्रभारी होतो. पण ह्या सगळ्या अनुभवानंतर मला असं वाटत होतं की कुठल्याही पोलीस ऑफिसरला डेप्युटेशनवर जायला पाहिजे. कारण का डेप्युटेशन सेंट्रल पोलीस फोर्सेसची एक वेगळी कार्यपद्धती असते, म्हणजे स्टेट पोलीस एक वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि टू बिकम अ कम्प्लीट पोलीस ऑफिसर मला असं वाटतं की आय मस्ट गो ऑन डेप्युटेशन, वेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी आयटीबीपी मध्ये गेलो आणि आयटीबीपी मध्ये मी देहरादून. आयटीबीपी आयटीबीपी इज इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. ओके ओके. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. आणि व्हॉट वॉज युअर रोल इन दॅट? ऍक्च्युली का सांगतो त्याला बॉर्डर पोलीस, मग बॉर्डरवर पोलीस काय करतात? तर ऍक्च्युली इंटरनॅशनल अग्रीमेंट प्रमाणे यू कॅनॉट हॅव अ स्टँडिंग आर्मी ऑन द बॉर्डर इंटरनॅशनल. सो आर्मी कॅन कम इन टू पिक्चर जेव्हा की आक्रमण होईल किंवा बॉर्डर्सना प्रोटेक्ट करायचं असेल तेव्हा. शांती काळामध्ये जेव्हा युद्ध नसेल तेव्हा शांती काळामध्ये बॉर्डर्स प्रोटेक्ट करण्याच्यासाठी आयटीबीपीचं हे आहे. आणि जेव्हा युद्ध चालू होईल ज्याला हॉट वॉर सिच्युएशन आम्ही म्हणतो तेव्हा आर्मीच्या ऑपरेशनल कंट्रोलमध्ये आयटीबीपीचे ऑफिसर्स असतील. म्हणजे समजा आमची तिथे एखादी पोस्ट असेल तर तिथला असिस्टंट कमांडंट विल बिकम अ पार्ट ऑफ आर्मी एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे त्यांच्या ऑपरेशनल कंट्रोलच्या खाली तेव्हा युद्धाला आम्ही त्यांच्या बरोबरीने युद्ध करू नये. आणि मी डीआयजी गढवाल सेक्टर होतो. म्हणजे हे जे गढवाचे चारही धाम आपण म्हणतो, गढवाल हे चार धाम म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री ह्याचं ह्यांना एक जोडणारं सर्किट होतं. तिथे आमच्या दोन दोन ऍक्सेस ऋषिकेश पासून दोन ऍक्सेस होतात. एक जाते रुद्रप्रयाग कर्णप्रयाग होऊन बद्रीनाथला, बद्रीनाथ आणि मध्ये जोशीमठ आहे. आणि दुसरी ऍक्सेस जी आहे ती गंगोत्रीला जाते, हर्सिल माथली वगैरे उत्तर काशीच्या. या दोन ऍक्सेस वर आणि ह्याच्यावर ह्याच्या पुढे गेल्यानंतर आयटीबीपीचे डिप्लॉयमेंट चालू होते. जिथे म्हणजे लोक तुम्ही गंगोत्रीला गेल्यात की नाही मला माहित नाही. गंगोत्रीला जाताना कोपांग म्हणून एक ठिकाण आहे जस्ट गंगोत्रीच्या पहिल्यांदा. कोपांग पासून एक लेफ्ट लाईक रस्ता जातो जिथे की अलाउड नसतो लोकांना जायला. तर त्याच्या पुढे जाऊन सुमना म्हणून अशा अशा पोस्ट आहेत. सुमना पीडीए सुमना ह्या म्हणजे जवळजवळ 16,000 फुटावर त्याचं हाईट आहे. आणि आयटीबीपीच्या सगळ्या पोस्ट अशा अत्यंत बर्फाच्छादित कायम म्हणजे कायम म्हणजे ऑलमोस्ट 6 महिने असणार आणि अदरवाईज ऑल्सो भयंकर कमी टेम्परेचर असलेल्या जागी आहेत. या म्हणून म्हणजे आम्ही सर्वायवल तुम्ही म्हणलात म्हणून आमच्या इथे जे हे असतात पोस्ट असतात त्याच्या जवळजवळ 8-8 फूट च्या आसपास असे बर्फ जेव्हा साचलेला असतो थंडीमध्ये तर आम्ही लोकांना आमच्या ऍडवाइस सुद्धा असा करतो की लग्न ठरवू नका तेवढा काळ त्या वेळेमध्ये. म्हणजे यु वुड नॉट बी एबल टू ऍक्च्युली गो फॉर युअर ओन मॅरेज. आणि आयटीबीपी मी तिथे असताना आमचं एक्सपान्शन आम्ही केलं. तर आता तुम्ही आयटीबीपीच्या बटालियन्स पाहाल अतिशय म्हणजे जे प्लेन मध्ये बेळगावला आयटीबीपीची बटालियन आहे किंवा हैदराबादच्या जवळ आयटीबीपी बटालियन आहे. तर ते एवढ्यासाठी केलं की आयटीबीपी मध्ये अशी स्थिती आहे की लोकांना माउंटन टू माउंटनच जायला लागायचं. म्हणजे लोकांना प्लेन पोस्टिंग मिळतच नाही. नाव एक्सपान्शन झाल्यामुळे आता ऍटलीस्ट लोकांना थोडी प्लेन पोस्टिंग मिळतात. प्रमोद एनएसजी बद्दल आम्हाला काही सांगू शकशील का? अँड हाऊ यू वेर असोसिएटेड ऑर हाऊ यू आर असोसिएटेड विथ एनएसजी? एनएसजी मध्ये दिल्लीमध्ये माझं पोस्टिंग झालं. मी आयजी हेडक्वार्टर होतो एनएसजी मध्ये आणि तो एक वेगळा अनुभव होता. कारण की एनएसजी अशी ऑर्गनायझेशन आहे की एनएसजीची स्थापना झाली होती 1984 जेव्हा म्हणजे तेव्हा दहशतवाद किंवा टेररिझम आतंकवाद बऱ्यापैकी खूप वाढला होता. आणि तो एक असा युनिक स्पेशल फोर्सेस ज्याला म्हणतात तसा एक युनिक स्पेशल फोर्स आहे ज्याच्यामध्ये आर्मीचं पण रिप्रेझेंटेशन असतं, पोलीसचं पण रिप्रेझेंटेशन असतं, सीएपीएफ बीएसएफ म्हणजे बीएसएफ सीआरपीएफ किंवा सीएपीएफचं सुद्धा प्रेझेंटेशन आहे रिप्रेझेंटेशन आहे. तर हा एक वेगळा फोर्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा एक अनुभव येतो. आणि डेप्युटेशनच्या बाबतीत मी जसं म्हणलं ना की एक डेप्युटेशनमध्ये माणसाला ग्रो होण्यासाठी इव्हॉल्व्ह होण्यासाठी खूप चान्स मिळतो. कारण तुम्ही स्टेटमध्ये कायम राहिलात तर तुम्हाला वाटायला लागतं हेच जग आहे. आणि
एक कॉम्प्लेसन्सी येण्याची स्थिती असते. तो जेव्हा जेव्हा तुमची कम्फर्ट लेवल डेव्हलप होईल तेव्हा तुम्ही ती कम्फर्ट लेवल सोडलीत तर तुम्हाला त्रास जास्ती होतो, बट दॅट हेल्प्स यू इन इव्हॉल्विंग, दॅट ऑल्सो हेल्प्स यू इन बिकमिंग अ मोर मॅच्युअर पोलीस ऑफिसर किंवा मोर मॅच्युअर ऑफिसर. तर त्या अर्थाने एनएसजी आयटीबीपी आणि सीआयएसएफचा तर एक्सपिरियन्स मला मदत झालीच त्याची. पण एनएसजी मध्ये अजून एक वेगळं, आर्मी ऑफिसर्स ते त्यांचे ट्रेनिंगचे शेड्यूल, त्यांचे टेक्निकल अँगल, त्यांची प्रेझेंटेशन, म्हणजे आर्मी एक आपल्या देशात पुढे फार श्रेष्ठ एक एक संस्था आहे आणि त्याला शेकडो वर्षाची म्हणजे परंपरा आहे. आणि आर्मीत या सगळ्या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं, म्हणजे एका बटालियनची, एका रेजिमेंटची परंपरा, एका रेजिमेंटचा इतिहास, त्या रेजिमेंटमध्ये 100 वर्षापूर्वी कुठली तरी आर्टिकल कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेलं, या सगळ्या गोष्टींना अतिशय सन्मानपूर्वक म्हणजे जतन केलं जातं. तर आर्मीच्या ऑफिसर्स बरोबर काम करायला तिथे मिळणं, प्लस सीएपीएफ मध्ये बेस्ट ऑफिसर्स तिथे येतात, त्याच्यामुळे आर्मीचे बेस्ट ऑफिसर्स, सीएपीएफचे बेस्ट ऑफिसर्स, ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याची तिथे संधी, मला चांगला अनुभव होता तो. आणि ते फील्ड पण एकदम वेगळं होतं, म्हणजे बेसिकली एनएसजीचा रोल आहे तो तीन पद्धतीचा रोल आहे, बेसिकली काउंटर टेररिझम, काउंटर हायजॅकिंग आणि प्रोटेक्शन ऑफ डिग्निटरी. तर काउंटर टेररिझम म्हणजे 26/11 जे आपण 26/11 जे मुंबईमध्ये मुंबई पोलिसांनी खूपच प्रभावी कामगिरी केली, त्याच्यानंतर मुंबई पोलिसांच्याच मदतीला एनएसजी सुद्धा आले होते. तर तो जो पार्ट आहे त्याला काउंटर टेररिझम म्हणतात. आणि ज्या विमानाला जेव्हा हायजॅक केल्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो हायजॅकिंग अटेम्प्ट नाही होऊन देणं याच्यासाठी जे काम केलं जातं त्याला काउंटर हायजॅकिंग हे म्हणतात. आणि तिसरं म्हणजे रेग्युलर जे आपण व्हीआयपी सिक्युरिटी म्हणतो. तर हे सामान्य पोलिसिंग पेक्षा एक वेगळा आस्पेक्ट आहेत, सामान्य पोलीस मधले सुद्धा बेस्ट गोष्टी तिथे करण्यासाठी, म्हणजे स्पेशलायझेशन खूप जास्ती आहे. तो एनएसजीचा अनुभव, म्हणजे एनएसजीमध्ये जी इक्विपमेंट्स आहेत, तिथे जे डॉग्स आहेत, केनाईन ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांची जे केपेबिलिटीज तुम्ही बघितल्या तर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इक्विपमेंट डेव्हलप केली. जसं एक सगळ्या जगामध्ये ड्रोनची एक खूप मोठी भीती आहे, तर काउंटर ड्रोन रडार आणि काउंटर ड्रोन इक्विपमेंटसाठी सगळ्यात पहिल्यांदा एनएसजीनी हे केलं होतं. सिमिलरली आम्ही तिथे एक नॅशनल सेमिनार नेहमी करतो, त्याच्यामध्ये वी हॅड थ्रोन अ चॅलेंज टू द न्यू एंटरप्रिन्युअर्स की याच्यामध्ये तुम्ही काय काय गोष्टी करू शकाल, तुम्ही प्रॉडक्ट बनवून आणा, एनएसजी वुड सपोर्ट यू. तर हा एक वेगळा अनुभव एनएसजी मध्ये होता. प्लस एनएसजीचे स्वतःचे इंजिनिअरिंग आणि मेडिकल आमची डिपार्टमेंट होती, तो म्हणजे सामान्य पोलिसिंग पेक्षा एक वेगळा स्पेशलाइज अनुभव मला तिथे मिळाला. प्रमोद, नाऊ यू आर पार्ट ऑफ सीआयएसएफ, तर जरा सीआयएसएफ बद्दल आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल. सीआयएसएफ बेसिकली सीआयएसएफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, म्हणजे भारत सरकारचे जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट्स खूप ह्यूज असतात, म्हणजे एक एक पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे ऑलमोस्ट एम्पायर टाइप. म्हणजे तुम्ही भिलाई स्टील प्लांटला गेलात, म्हणजे मी स्वतः सुद्धा गेलो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मला तिथे चेअरमन म्हणले की उद्या सकाळी तुम्ही काय तुमचा प्रोग्राम आहे वगैरे काही, म्हणलं मी असं जाईन सकाळी वगैरे, मला म्हणलं की नाही आम्ही आमच्या झूला तुम्ही भेट द्या वगैरे. तर मी म्हणजे मागचं सांगतोय, मी जेव्हा आयजी होतो तेव्हा, आणि कॅन यू इमॅजिन दे हॅड अ प्रायव्हेट झू आणि त्याच्यामध्ये मी पांढरे वाघ बाकी कुठे बघितले नाही, त्यांच्याकडे जवळजवळ 10 हे व्हाईट टायगर्स होते. सो हे पीएसयू जे ओएनजीसी भिलाई स्टील प्लांट हे सगळे मोठे मोठे हे आहेत, त्यांचे सिक्युरिटीसाठी बेसिकली या गोष्टी सीआयएसएफला गठित केलं गेलं, म्हणजे एस्टॅब्लिश केलं गेलं. आणि 2000 साली सीआयएसएफची एंट्री एअरपोर्ट्स मध्ये सुद्धा झाली, कारण काय जसे एअरपोर्ट्स एक्सपांड होत्या तसे एअरपोर्ट सिक्युरिटी हॅज बिकम एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि एक्स्ट्रीमली स्पेशलाइज्ड सब्जेक्ट. तर आता सीआयएसएफ बेसिकली पब्लिक सेक्टर युनिट्स मध्ये आहे. 2008 जेव्हा मुंबईवर म्हणजे ते ताजच्या जी घटना झाली, मुंबई हल्ले झाले, त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा सीआयएसएफची सिक्युरिटी प्रोव्हाइड केली गेली. तर इन्फोसिस पुणेमध्ये सीआयएसएफ डिप्लॉयमेंट आहे,
आरआयएल जामनगर मध्ये सीआयएसएफ डिप्लॉयमेंट आहे, इन्फोसिस बँगलोर मैसूर याच्यामध्ये सीआयएसएफ डिप्लॉयमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी जसे भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर किंवा त्यांची जी 14-15 एस्टॅब्लिशमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स सॉरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस, या सगळ्या ठिकाणी सीआयएसएफची डिप्लॉयमेंट आहे. आणि एअरपोर्ट जे आहेत भारतातले त्याच्यावर पण सीआयएसएफ. यू आर पार्ट ऑफ द एअरपोर्ट सिक्युरिटी, यू आर द चीफ ऑफ एअरपोर्ट सिक्युरिटी. मी बेसिकली माझ्या एअरपोर्ट सिक्युरिटीचा एडीजी आहे, म्हणजे मी भारतातल्या सगळ्या एअरपोर्टची सिक्युरिटी जी सीआयएसएफ बघते त्याचा मी त्याचं काम मी बघतो. पण मग प्रमोद हे ऍक्च्युली आम्हाला खूपच इंटरेस्टिंग आहे हा सब्जेक्ट की एअरपोर्ट सिक्युरिटीचं काम चालतं कसं, कॅन यू एक्सप्लेन इट. ऍक्च्युली एअरपोर्ट सिक्युरिटी मध्ये दोन तीन त्याचे कॉम्पोनंट असे म्हणजे म्हणता येतील. एक तर प्रोटेक्शन, म्हणजे दुसरं आहे अँटी सॅबोटॅज, म्हणजे विमानाच्या कामात विघ्न येऊ नये त्याच्यासाठी काही करू नये, आणि तिसरं आहे काउंटर हायजॅकिंग. तर याच्यामध्ये अँटी सॉरी याच्यात प्रोटेक्शन युनिट्स ते सीआयएसएफचं आहे, आणि अँटी सॅबोटॅज मध्ये टू अ लार्ज एक्सटेंट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सीआयएसएफचा रोल आहे. पण बेसिकली मेन प्रोटेक्शनचा हे आहे. सो जी बिल्डिंग असते टर्मिनल बिल्डिंग मध्ये त्याच्यामध्ये तीन कॉम्पोनंट्स आहेत. एक तर जी आहे ती सिटी साइड, म्हणजे एअर जी शहराच्या बाजूची जी आहे ती कंप्लीट. दुसरं आहे टर्मिनल बिल्डिंग, तिसरं आहे एअर साइड. आणि एअर साइडला चारही बाजूनी पेरिमीटर वॉल असते, आणि पेरिमीटर वॉलला ज्या ज्या ठिकाणी एंट्री आहे त्या ठिकाणची सिक्युरिटी, प्लस कार्गो. कार्गो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. या सगळ्याची एकत्रित पद्धतीने सुरक्षा बघणं हे सीआयएसएफचं काम आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जास्ती होतं ते पॅसेंजर, कारण का पॅसेंजरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात पॅसेंजर्सना. म्हणजे जे ज्या गेटमधनं आपण एंट्री करतो त्याला त्याला म्हणतात डिपार्चर गेट. तर डिपार्चर गेटमध्ये काही गोष्टी चेक केल्यानंतर आतमध्ये फ्रिस्किंग करून त्यांना काही गोष्टीवर बऱ्याच गोष्टी म्हणजे ते खूप डिटेल्ड मध्ये इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचे खूप डिटेल्ड रूल्स आहे. आणि भारतामध्ये ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर जे येते त्यांच्या एक डिटेल्ड एसओपीज बनलेले आहे. तो जेव्हा ऍक्च्युअल काम जेव्हा होतं तेव्हा ते खूप जास्ती कॉम्प्लेक्स काम होतं, बिकॉज देअर आर अ लॉट ऑफ गॅजेट्स इन्वॉल्व्ह, वेगवेगळी मशिनरी. जसं आता हे आलंय की तुम्हाला कम्प्लीट आयडेंटिटी तुमची कंटिन्युअस एस्टॅब्लिश करत असण्याची जरूरच नाहीये. फेशियल रेकॉग्निशन त्यामुळे त्याच्यानंतर आपापच ते होत जाईल. अशा वेगवेगळ्या म्हणजे एअरपोर्ट सिक्युरिटी ही खूप टेक्निकल ओरिएंटेड सिक्युरिटी आहे. ऍट द सेम टाइम तुमची समजा एअरपोर्टवर समजा हल्ला झाला तर यू शुड ऑल्सो हॅव क्विक रिएक्शन टीम, ज्याच्यामध्ये कमांडोज तुमचे असतील ते लगेच ते हल्ल्याला परतवतील. आम्ही आता एक एअरपोर्ट सेक्टरचा मी एक रोडमॅप तयार केलेला आहे, की जो रोडमॅप करण्यासाठी आम्ही खूप जास्ती मेहनत घेतली, आणि नाऊ इट हॅज रिअली कम अप. इट इज सच अ कॉम्प्लेक्स रोडमॅप, इट इज सच अ कॉम्प्लेक्स थिंग. नॉर्मल कामापेक्षा एअरपोर्ट सिक्युरिटी, बरं त्याच्यात दुसरे स्टेक होल्डर्स पण असतात, एअरलाइन्स असतात, एअरपोर्ट ऑपरेटर्स असतात, दुसरे हे प्रायव्हेट लोक जे आतमध्ये सामान म्हणजे शॉप्स वगैरे असतात त्यांचं असतं, कार्गो एजन्सीज असतात. सो मल्टिप्लिसिटी ऑफ एजन्सीज, आणि दे कंटिन्युअसली कीप ऑन हॅव्हिंग मॉक ड्रिल. ग्रेट. म्हणजे सीआयएसएफ मध्ये तुझा रोल आताच्या एअरपोर्टच्या सिक्युरिटी बद्दलचा अतिशय महत्वाचा आहे हे तर आपल्याला कळलंच. पण तू असंही म्हणालच की आपल्याकडे 2011 मध्ये मुंबईमध्ये वर्ल्ड कपची आपली मॅच झाली होती आणि त्याची सिक्युरिटी सीआयएसएफ कडे होती, तर हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अबाउट दॅट. हो, 2011 वर्ल्ड कप फायनल झाले होते मुंबई वानखेडे स्टेडियम मध्ये, तेव्हा अचानक ऍक्सेस कंट्रोल जो पार्ट होता तो आम्हाला दिला गेला होता सीआयएसएफ, आणि सीआयएसएफनी त्याच्यात मुंबई पोलिसांच्या बरोबर चांगलं कोऑपरेशन करून सीआयएसएफनी खूप चांगलं काम केलं होतं. म्हणजे मला म्हणजे आम्ही केलं तेव्हा माझ्या ते ह्याच्यात नव्हतं, पण आता रिसेंटली कोणीतरी सांगितलं की त्या मॉडेलचा काही ठिकाणी उल्लेख पण झाला की दिस इज हाऊ दॅट थिंग शुड बी हँडल्ड. म्हणजे सीआयएसएफ मध्येच नंतर या विषयावर काहीतरी कॉरेस्पॉन्डन्स पण झाला होता असं मला कळलं. तो एक चांगला एक्सपिरियन्स होता, म्हणजे कारण दोन देशाचे राष्ट्रपती
हजर राहणार होते त्या मॅचला. आणि इंटेलिजन्स इनपुट असा होता की 17 LTTE टेररिस्टनी तिकीट विकत घेतलेली आहेत. त्याच्यामुळे काहीही होण्याची शक्यता होती. त्या स्थितीमध्ये ती मॅच निर्विघ्नपणे अतिशय एकही अनटुवर्ड प्रसंग झाला नाही. आणि मॅच वगैरे मध्ये काय असतं की स्टॅम्पीड किंवा असा गदारोळ कधीही होण्याची शक्यता असते. तर चांगला एक अनुभव होता मला. तर मित्रांनो, प्रमोद बरोबरच्या गप्पा खूपच रंगल्या. त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळाले, पण अजूनही काही बघायचे आहेत. त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी ऐकायच्या आहेत, तर त्या आपण उद्याच्या भागात बघूयात. तर मित्रांनो, आपला हा जो मित्ररंग चॅनल आहे त्याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. तर पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.